नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे। तर आता झाला काय की नवरात्रीतली शेवटची रात्र आणि नवरात्रीच्या शेवटच्या रात्रीत काही ट्रेडिशनल ड्रामा म्हणजे पारंपरिक नाट्य सादर केलेत। हे नाट्यरूप आहे आणि ह्या नाट्यरूपाचा वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही। तथापि किंवा ह्या ज्या काही ड्रामात ह्याच्यात काही धार्मिक गोष्टी जे ड्रामा म्हणजे नाट्य रूपांतर घेतलेले आहेत म्हणून मी बोललो की वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही। आणि याचा हेतू असा नाही की कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील। तर मग एवढीच आशा ठेवून आपण पुढे सादर करू किंवा ते ज्यांनी मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे आणि त्यांनी जे सादर केल्याने आहे ना ते बघण्यासारखं आहे। तर ते का एक तर ट्रेडिशनल घोस्ट कॅचिंग बोलतात म्हणजे आमच्या भाषेत ते का किंवा हय ते का बोलतात लाव। तर मग लाव पकडणे बोलतात हे एक भाग आहे किंवा एक ते रूप आहे स्पिरिटचा। तर मग ती मान्यता अशी आहे की ते का पकडल्यानंतर काही ठिकाणी ज्या भीतीदायक गोष्टी असतात किंवा ज्यापासून लोक घाबरतात तर अशा काही गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी आपल्यापासून दूर राहतात। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कोकणात बऱ्याच ठिकाणी वाघ फिरत असतात। कारण काही जरी बोललाव तरी हे कसं आहे की आपल्या आहे जंगलचा भाग आहे वर्षावन आहे। जसे अमेझॉनचे जंगल्स असतात ना तसे हे पण एक वर्षावनाचा प्रकार आहे। आणि हे हिंस्र प्राणी आहेत ना तर हे मुक्त संचार करतात आणि मुक्त संचार करताना त्यांना काही पारंपरिक पद्धतीने मानव वस्तीपासून दूर ठेवलं जातं किंवा जर काही नरभक्षी वगैरे असतात तर मग त्यांना पकडलं जातं मारलं जातं। तर हे एक नाट्य रूपांतर आहे याचा वास्तविक जीवनाशी काहीही एक संबंध नाही। आणि प्राणी घेतला आहे पण हा प्राणी मनुष्यरूपी नाट्य रूपातला एक प्राणी आहे ह्याचा काहीच परिणाम नाही होणार किंवा ह्याने भावना कोणाच्या दुखावल्या नाही कोणाला इजा नाही झालेली। तर मग आपण बघूया मी तुमच्यापर्यंत घेऊन येते पुढे सांगा कसं होतं ते इजा करूच्या आधी आपण त्याची व्यवस्था करू गावी असा बरोबर आणि सांगू गाव्या हो ही लोकांना कल्पना देव होई कल्पना देव होई एकटी दुकटी ही सगळी रानामात फिरतात नाहीतर काय जेव काहीतरी दौंडी म्हणून तुझा आज मी आज जागो केलाय यो काय म्हणतो हा दौंडी देऊया तेव्हा तू आता काय कर बाईच्या देवाजवळ जाऊया अजून सुरुवात करूया अजूनच सुरुवात करूया तर आता तू काय कर देवडी देव तू सुरुवात कर हो अरे नुसतं हो लोकांना कळव हवे काय आता मग आता का स्पष्ट स्पष्ट सांगू वा स्पष्ट काय हरकत नाही ऐका ऐका हा बरोबर आता बरोबर ऐकलं जातं लोकांना ऐका बावड्यावर जातले तू जाते का त्याचा हे का हे जमा का असं सांगतले ना तेव्हा चर्चा होत तेव्हा समजतला मग हरकत नाही तर मग आया बाया तू पाहतो आया बाया तू ऐका हा पुढे ऐका ऐका मित्र मैत्रिणी ऐका अरे तुझ्या मित्र मैत्रिणी मित्र मैत्रिणी कशा गो या काय विचारणार झाला तुझा अरे मित्र मैत्रिणी काय सांगू आधी सांगू नको आधी गावाला
आधी त्यांना सांगू पया कशाक रे या बघ काय ता या बघ या घसटत बघ असा असा हा मग हेते उठून नाही का तू त्यांना सांगूच्या आधी चल मग आता काय करूया शिकार मानून घेऊया सगळा मार रे गाडी मार बघूया मार गाडी काय करतो मार पुन्हा गाडी मारते मी काय मार गाडी मार